नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर एक दुःखद बातमी समोर आलेली आहे मित्रांनो पुण्यात यम पी सीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या तर मित्रांनो पुण्यात एम पी एस सीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेने आत्महत्या केलेल्या आहे मित्रांनो बघू शकता तर फोटो तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली व्हा मित्रांनो तर रीप पण तुम्ही म्हणू शकता तर मित्रांनो कित्येक विद्यार्थी आत्महत्या करतील तर आणखीन किती विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागेल या एम पी एस सीच्या पायी तर मित्रांनो काय का कारण होतं काय नाही संपूर्ण माहिती आपण बघू आता तर ही धक्कादायक बातमी आणि सर्वात दुःखद बातमी आहे मित्रांनो पुण्यात यम पी एस सीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या याने केलेली आहे मित्रांनो तर बघा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अमर मोहिते वय एकतीस होतं या विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत विष प्राशन करत आत्महत्या केली मित्रांनो तर बघा मित्रांनो विष प्राशन करून आत्महत्या केलेली आहे तर असं करायला नको पाहिजे होतं मित्रांनो तर आत्महत्या हा पर्याय नाही मित्रांनो तर थोडा धीर धरावा लागतो आत्महत्या हा पर्याय नाही मित्रांनो ठीक आहे संघर्ष चालूच राहतात जीवनात तर संघर्ष चालू राहतात मित्रांनो परंतु आत्महत्या हा पर्याय नाही तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती समोर आलेली आहे मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पी एस आयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता तेव्हापासून तो नैराश्यात होता मित्रांनो त्यानंतर त्याने आज सकाळी सदाशिवपेठेतील वसतिगृहात विष घेऊन आत्महत्या केली आहे अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्यातील होता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुणे शहरात आला होता सदाशिवपेठेतील एका वसतिगृहात तो राहत होता काही दिवसांपूर्वी झालेल्या पी एस आयच्या फिजिकल परीक्षेतून तो बाहेर पडला होता तेव्हापासून त्याला नैराश्य आले होते त्यातच त्यात त्यात कोरोना काळात अनेकदा राज्य आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यामुळे तो आणखी नैराश्यात गेला होता त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचललेले आहे दरम्यान यापूर्वीही पुण्यात स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने गडफास घेऊन आत्महत्या केली होती मित्रांनो स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने पण मागच्या वेळी आत्महत्या केली होती आणि हे प्रकरण खूप समोर आलेलं होतं ठीक आहे पुढे बघा स्वप्नील हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता परंतु सातत्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आल्याने आलेल्या आले नैराश्यातून त्याने जीवन संपलं होतं तर तेव्हा संपूर्ण राज्यातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे बघू शकता फोटो तुम्ही पुन्हा दाखवतो तर पुण्यात एम पी सीची तयारी करणाऱ्या अमर मोहितेची आत्महत्या तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच या विद्यार्थ्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहा किंवा रिप्ले मित्रांनो धन्यवाद